आता आपण शतक संख्येला एक अंकी संख्येने कसं म्हणायचं हे बघितलं. शतक संख्येमध्ये किती अंक असतात? एकक, दशक, शतक, तीन अंक. बरोबर, तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं गुणायचं हे आता आपण बघणार आहोत. शंभराच्या पट्ट्यातील संख्या सोडून, शंभर, दोनशे, तीनशे, चारशे, पाचशे ह्या संख्या सोडून इतर ज्या तीन अंकी संख्या आहेत त्या संख्यांना एक अंकी संख्येने कसा गुणाकार करायचा हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एक छोटस उदाहरण बघूया, चालेल ना? इकडे लक्ष द्या. एका संचाची किंमत 245 रुपये आहे. एका संचाची किंमत किती आहे? 245 रुपये. तर अशा आठ संचांची किंमत किती? अशा आपण किती संच घेतले? आठ. एका संचाची किंमत 245 रुपये. किती संच घेतले? आठ संच घेतले. मग त्यांची एकूण किंमत किती झाली हे आपल्याला बघायचं. म्हणजे आपण काय करणार आता? कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आपल्याला करावा लागणार? अगदी बरोबर. आता आपण 245 गुणिला 8 हा गुणाकार आपण करणार. 245 गुणिला 8. 245 यामध्ये किती अंक आलेत? 1, 2, 3. तीन अंकी संख्येला आपण एक अंकी संख्येने कसं गुणायचं हे बघणार आहोत. मग यासाठी आपण काय करणार आता? चौकट पद्धतीचा वापर करणार. आणि चौकट पद्धतीचा वापर करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागणार? अगदी बरोबर, 245 ची आपल्याला फोड करावी लागणार. कशी फोड करणार? 245 बरोबर 2 शतक म्हणजे 204 दशक म्हणजे 40 अधिक 5. व्हेरी गुड. त्यासाठी आता आपण चौकट बनवणार. आपल्याला चौकट पद्धतीचा वापर करून गुणाकार करणं सोपं होणार आहे, म्हणून आपण चौकट बनवणार. गुणाकाराचं चिन्ह दिलं, किती लिहायचं ते? 200. व्हेरी गुड. पुढच्या घरात 40, पुढच्या घरात 5. व्हेरी गुड. आणि कोणत्या अंकाने गुणणार आहे? 8. बरोबर. आता आपण शतक असणाऱ्या संख्येना गुणाकार कसा करायचे शिकलो. आता आपण शतकस्थानचा अंक कोणता? 2. आणि खालचा अंक 8. 2 आणि 8 चा गुणाकार करणार. 8 × 2 = 16. मग काय करायचं? व्हेरी गुड. उरलेले 2 0 त्याच्या पुढे लिहिणार. बरोबर. आता दशक स्थानची गुणाकार करताना 40 आणि 8 तसंच करायचं. आपल्याला दशक स्थानचा अंक 4 आणि 8 या दोघांचा गुणाकार करायचा. 8 × 4 = 32. व्हेरी गुड. असलेला 0 पुढे ठेवायचा, म्हणजे किती उत्तर आलं? 320. आणि आता आपण गुणाकार करणार 8 आणि 5. 8 × 5 = 40. व्हेरी गुड. इथपर्यंतची प्रक्रिया आपली पूर्ण झाली. आता काय राहिलं बरं? बरोबर. आता आपण या आलेल्या उत्तरांची बेरीज करणार. 1600 + 320 + 40. व्हेरी गुड. आता बेरीज कुठून सुरुवात करणार? एकच स्थानापासून. 0, 0 आणि 0 यांची बेरीज किती येणार? 0. 0 अंक किती वेळेस एखाद्यात मिळवला तरी उत्तर बदलत नाही, 0 येणार. नंतर आपण 2 आणि 4. 2 आणि 4 ची बेरीज झाली 6. नंतर शतक घरातली बेरीज करणार. शतक स्थानी किती आहे? 6 आणि 3. 6 आणि 3 किती झाले? 9. हजाराच्या खाली काहीच नाही, म्हणून आपण किती? 1000. म्हणजे उत्तर किती आलं? 1960. लक्षात येते तुमच्या? ज्यावेळेस आपल्याला तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं असतं त्यावेळेस आपण या प्रकारे चौकट तयार करायची. चौकट तयार केल्यानंतर आपल्याला फायदा काय होतो? आपल्याला शतक स्थानी संख्या मिळते. आणि शतक स्थानच्या फक्त अंकांची बेरीज केली तर तो गुणाकार आपल्याला सोपा होतो. मग त्या पद्धतीने आपण चौकटांमध्ये उत्तर लिहायचे. शेवटची प्रक्रिया आपण त्या सगळ्यांची एकत्र बेरीज करायची. म्हणजे काय होतं? गुणाकार करता करता आपली बेरीज करण्याची पण प्रॅक्टिस होते. आणि अशा प्रकारे कुठलेही उदाहरण आपण न अडखळता न चुकता अगदी सहजपणे सोडवू शकतो. आले लक्षात? गंमत येते ना? चला मी तुम्हाला सरावासाठी अजून काही उदाहरणं देतो, ते उदाहरणं तुम्ही सोडवायची. चला तर मग बघूया पुढची उदाहरणं.